महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अ6 पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला धूळ चारून भाजपाच्या पल्लवी जाधव यांनी 2915 मते मिळवून विजय मिळवला, तर महाविकास आघाडी शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी यांचा पराभव झाला असून दळवी यांना 1203 मते मिळाली. या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. 4237 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होती, त्यातच ही निवडणूक भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागात होती. भाजप शिवसेना आमने सामने आल्याने लढाई प्रतिष्ठेची होणार हे निश्चित झाले होते. मतदानाच्या दिवशी विजय भाजपाचाच असे संदेश फिरत होते, त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच मते घेण्यास आघाडी मिळवली होती, ती शेवटच्या तिसऱ्या फेरीपर्यंत कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत 119 जणांनी नोटांचा वापर केला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वतः भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचारात उडी घेतली होती. प्रभागातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारामागे ताकद उभी केली, त्यामुळे विजय सोपा झाला अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार पल्लवी जाधव यांनी दिली. दरम्यान या विजयामुळे महापालिकेत भाजपाचे 1 संख्याबळ वाढले आहे. पूर्वी भाजपाच्या 14 जागा होत्या, आता 1 वाढल्याने त्या 15 झाल्या आहेत. शिवसेनेची 1 जागा कमी होऊन 23 झाल्या आहेत, पूर्वी त्या 24 होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 जागा आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. 6 जनतेचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांनी एक जीवाने काम केल्यामुळे वार्ड नंबर 6 दणदणीत विजय मिळवला आणि विरोधी असतील त्यांनी पण भरपूर प्रयत्न केले, सर्व पद्धतीने प्रयत्न केले, पण भारतीय जनता पार्टी आणि मतदारांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आणि वार्ड नंबर 6 नागरिकांचे भारतीय जनता पार्टीचे मनापासून स्वागत. या निवडणुकीत कोणाची मदत झाली तुम्हाला? या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नगरसेवक. महाविकास आघाडीनंतर ही जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक होती महानगरपालिकेची. तिन्ही पक्ष एकत्र येऊन ते भाजपा विरोधात लढले आणि भाजपाने इथे एक साथी विजय मिळाला. काय सांगाल की तिन्ही पक्ष एकत्र लढले आणि भाजपाने नाही विकास आणि लोकांना आत्मविश्वास होता का कोण काम करतं, विकास कोण करतो, त्या विकासाला मतं दिलेली आहे. आणि वार्ड नंबर 6 अत्यंत सुज्ञ सुशिक्षित मतदारसंघ आहे, त्यामुळं सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. नमस्कार, मी पल्लवी जाधव प्रभाग क्रमांक 6 ही उमेदवारी लढत होती भाजप पक्षाकडून, तर इथे माझा आता विजय झालेला आहे. तर इथून पुढं मला सगळ्यांचे सहकारी मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 6 सर्व मतदार पदाधिकारी महापौर साहेब, त्याच्यानंतर आमचे जेवढे पक्षाचे नगरसेवक जे कोणी पदाधिकारी असतील सगळ्यांचे मला सहकारी मिळाले आहे. आता इथून पुढं उमेदवारांना जे नागरिक आहेत ज्यांच्या समस्या आहेत तेवढं सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. माझी ही पहिली नवीन संधी आहे, त्याच्यामुळं इथून पुढे सगळे कामं त्यांची व्यवस्थित होती आणि नवीन सुरुवात असल्यामुळं विकासाला इथून पुढं चांगली सुरुवात होईल. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.